नॉलेज होतं. परकीयांनी आता ते ज्ञान आपल्या पुस्तकांचे छापलं, ज्यांनी पेटंट घेतलं आणि आपल्याला हा शोध यांनी लावला असा आपण वाचतो. पण हा शोध आपण त्यांच्याही पेक्षा अगोदर लावलेला आहे हे आपल्याला ज्ञात नाही. ज्ञानेश्वरांनी अनु रेणू या तोकडा किंवा तुकाराम महाराजांनी अनु रेणू या तोकडा जे म्हटलं, तर अनुची संकल्पना किती वर्ष 13व्या शतकामध्ये म्हणजे 700-800 वर्षापूर्वी जी मांडली ती आपण 150 वर्षापूर्वी ह्या या तुमचा ॲटॉमिक जे संरचना असेल त्यामध्ये फॉरेन शास्त्रज्ञ आपल्या पुस्तकात आले. आपल्या मुलांना काय माहिती त्यांनी तो शोधा आपण पेटंट घेतली नाही. पूर्वीचं जे आपलं नॉलेज आहे किंवा सायन्स आहे त्याची पेटंट घेतली नाही. आपण लिखित कुठं नोंद ठेवलं नाही. ज्या नोंदी होत्या त्या 180 स्वारे झाल्या हाताळतील ते जाळण्यात आलं, पेटवण्यात आलं. नालंदा शिला विद्यापीठामध्ये जे जे म्हणून आपल्याकडे असणारे पुस्तकामध्ये लिखित नॉलेज आहे ते पेटवण्यात आलं. म्हणजे भारतावरती ज्या स्वाऱ्या झाल्या त्या फक्त हिरे मानके मोती लुटून घेण्यासाठी नाही तर भारतातील प्रज्ञा लुटून घेण्यासाठी सुद्धा भारतावरती स्वाऱ्या झाल्या होत्या. भारत हा सोन्याचा धूर घेणारा देश होता आणि विज्ञान तंत्रज्ञान खूप पुढं होतं त्याच्यामध्ये. कारण हजारो वर्षापूर्वी जो स्तंभ बांधला तो गंजत नाही आहे, लोहस्तंभ. त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं संमिश्र किंवा ऑलाईज त्याचं संमिश्र मिश्रण केलं असेल. आता आपण लोखंडी किंवा पोलादी वस्तू बघतो लगेच नसतात. हजारो वर्षापूर्वी पूर्वी अशी कोणती टेक्नॉलॉजी वापरली आपल्या शास्त्रज्ञांनी. म्हणजे आता आपण जागतिक न्यायालयामध्ये जाऊन भांडण करतो की आम्हाला हंडीचं पेटंट मिळावं, बासमती तांदळाचं पेटंट मिळावं, लिंबाचं पेटंट मिळावं, योगाचं पेटंट मिळावं. हजारो वर्षापासून आपण हळदीचा वापर करतोय अँटीसेप्टिक म्हणून. हजारो वर्षापासून आपण योगा बघतोय, मेडिटेशन बघतोय फिजिकल मेंटल फिटनेससाठी. आणि हजारो वर्षापासून आपल्याला कढीलिंबाचे फायदे माहिती आहेत, मसाल्याच्या पदार्थांचे फायदे माहिती आहेत. पुस्तकात कुठं लिहिलेले नव्हते पण आपले आजी आजोबा ते वापरायचे. म्हणजे आणि त्याचं पेटंट आता कोणी घेतलेलं आहे, कोणाच्या नावावरती नोंद आहे. बासमती तांदूळ आपल्या भारतामध्ये पिकत होता किंवा विकतोय त्याचं पेटंट अमेरिकेनं घेतलं. योगाचं पेटंट अमेरिकेकडे गेलं आणि बासमती तांदूळ टेक्समती म्हणून नोंद झाली आणि आम्ही जागतिक न्यायालयामध्ये त्यासाठी भारताला जावं लागलं. म्हणजे भारतामध्ये शास्त्रज्ञांनी जे शोध लावले ते भारतीयांच्या नावे नोंद झाली नाही, त्याचं पेटंट घेतलं नाही, म्हणून आपल्याला ती माहिती नाही. हे भारतीयांचं महत्व जे आहे, भारतीय संशोधनाचं जे महत्व आहे ते आजच्या 28 फेब्रुवारी दिनाच्या दिवशी अधोरेखित करण्याची काळाची गरज आहे. राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आपल्याला जगदीशचंद्र बोस यांनी संशोधन केलं. वनस्पतींना सुद्धा संवेदना असतात हे त्यांनी मांडलं. त्याचबरोबर डॉक्टर APJ अब्दुल कलाम माझे आयडॉल की ज्यांनी अग्निपंख हे पुस्तक आपण त्यांना वाचतो त्यांना कळतं की त्यांच्या गुरुंनी त्यांना कसं घडवलं. त्यांच्या जीवनात त्यांचे 3 गुरु होते. पैकी पहिले गुरु ज्यांनी प्रत्यक्ष रामेश्वरमच्या समुद्र काठावरती नेऊन अग्निपंख पक्षी कसा उड्डाण करतो, एका झेपेमध्ये जास्त अंतर कसं कापतो हे ज्यावेळेला प्रत्यक्ष अनुभवलं, कृतीतून अनुभवलं, त्यावेळेला बाल वैज्ञानिक म्हणजे बाल मनावरती APJ अब्दुल कलामांचा असा परिणाम झाला. आपण सुद्धा एखादं असं यंत्र बनवूया की जे यंत्र खूप गतीनं जाऊ शकतं. म्हणून त्यांनी मिसाईल जी निर्माण केली ना, त्रिशूळ, अग्नी, पृथ्वी, ब्रह्मोस ही जी मिसाईल्स आहेत ती मिसाईल्स आपल्याकडे आहेत. म्हणून पुरावक्तो राष्ट्र आपल्या नानाला लागत नाही किंवा भारताच्या वाट्याला जात नाही. आंतरखंडीय मिसाईल्स आपल्याकडे आहेत आणि ती संशोधन करण्यापाठीमागं जास्त मोलाचा किंवा सिंहाचा वाटा डॉक्टर APJ अब्दुल कलामांचा आहे. त्याचबरोबर डॉक्टर APJ अब्दुल कलामांनी आणि कशामध्ये मोलाची कामगिरी केलेली आहे, त्यांनी गरीब रुग्णांना परवडेल असा हृदयामध्ये एंजिओप्लास्टी घालता तो स्टेंट तयार केला. ते ॲस्ट्रॉनॉमीचे किंवा फिजिक्सचे तज्ज्ञ होते म्हणून त्यांनी असं म्हटलं का आरोग्य क्षेत्राशी किंवा वैद्यकीय क्षेत्राशी माझा काही संबंध नाही. नाही, त्यांनी काय केलं, आपल्या भारतीय जनतेला किंवा हृदयाच्या रुग्णांना परवडणारा स्टेंट तयार करण्यासाठी दुसऱ्या एका सेंटरची मदत घेतली आणि प्रयोगशाळेमध्ये सर्व रुग्णांना परवडेल असा जो स्टेंट किंवा जी स्प्रिंग हृदयात घालतात एंजिओप्लास्टीमध्ये ती तयार केली. त्याला नाव दिलं गेलेलं आहे कलाम राजीव स्टेंट. या क्षेत्रात त्यांचं योगदान आहे. त्यांना विचारलं गेलं होतं तुम्ही राष्ट्रपती म्हणजे सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न देऊन त्यांना गौरवलंच, पण सर्वोच्च पदावरती ते ज्यावेळेला काम करत होते त्यावेळेला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या ते मिसळत होते. कारण त्यांना माहिती होतं देशाची भावी पिढी म्हणजे विद्यार्थी जर चांगले घडले तर देशाला भवितव्य चांगलं आहे. पोखरणला अनुस्फोट असेल किंवा अनेक प्रकारची नंदी नावाचं हॉवरक्राफ्ट त्यांनी तयार केलं की जे पाण्यावरतीही चालतं आणि जमिनीवरती चालतं आणि 18-18 तास पुस्तकाच्या ढिगाऱ्यावरती बसून 99-100 वेळा जरी अपयश आलं तरी पुढचा प्रयत्न कधी ते टाळत नव्हते. लो एम इज क्राईम असं ते म्हणत होते. आजच्या विज्ञान दिनाच्या खरं तर डॉक्टर APJ
यांना ही सन्मान करते आणि परत एकदा माझा जो आजचा विषय आहे जो राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण आणि सत्राचं नाव आहे 21व्या सत्रातील कौशल्य व भविष्यवेधी प्रशिक्षण. खरं तर क्लॅपिंग केले की सर्व सिस्टीम ऍक्टिव्हेट होतात असं मला वाटतं. म्हणून परत एकदा सर्वांना राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या परत एकदा हार्दिक हार्दिक शुभेच्छा. विद्यार्थ्यांना नेहमी सांगतो की पहिल्यांदा मेरुदंड ताठ बेंदू स्ट्रेट बसा ताठ बसा. बाकीच्या मुवमेंट थोड्याशा फोकस करा आणि त्याची कॉन्सेप्ट बनवण्याची थोडंसं अवॉइड करा. पहिले जे सत्र आहे आपलं त्याच्यामध्ये आपण 21व्या सत्रातील कौशल्य व भविष्यवेधी शिक्षण हे बघणार आहे. त्याच्यामध्ये आपण राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये आपल्याला कसे विद्यार्थी घडवायचे 21व्या शतकामध्ये ग्लोबल कॉम्पिटिशनला फेस करणारे आणि 2047 पर्यंत डेव्हलप्ड कंट्री म्हणून किंवा विकसित भारत म्हणून आपल्याला समोर असणारा विद्यार्थी हा ग्लोबल प्लॅटफॉर्म वरती टिकेल असा तयार करायचा. सर मला तुम्ही सांगाल का अशी कोणती कौशल्य त्या विद्यार्थ्यामध्ये आपण विकसित करू शकतो? पहिल्यांदा क्षमता वृद्धी हे आपल्या प्रशिक्षणाचं नाव.